बिल्डर्सचे प्लॅन अडवून ठाणे महापालिकेच्या चौथ्या मजल्यावरून वसुली कोण करतो? कोणाच्या ऑफिसमध्ये इसिसचा सदस्य कामाला होता? परमार बिल्डरला कुणामुळे आत्महत्या करावी लागली होती? कोण दाऊदच्या भावाबरोबर बिर्याणी खात होता? मुल्ला यांचे दाऊदसोबत संबंध आहेत असं वरिष्ठ IPS अधिकारी परमवीर सिंग यांनी जाहीरपणे कसं काय सांगितलं होतं, आणि ज्यांनी परांजपेंच्या कुटुंबाचं हॉस्पिटलचं बिल भरलं ते कपटी मित्र कसे, याचं उत्तर परांजपे तसंच मुल्ला यांनी द्यावं अशा शब्दात शरद पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, युवक अध्यक्ष विक्रम खामकर आणि प्रदेश प्रवक्त्या अर्चना वैद्य यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांचे बाभाडे काढले. सुहास देसाई म्हणाले की आव्हाड हे 2 वेळेला कॅबिनेट मंत्री होते, पण त्यांनी पैसे उकळले नाहीत. पण पालिकेतील चौथ्या मजल्यावर बिल्डरचे प्लॅन अडवून किती पैसे उकळले जातात हे संबंध ठाण्याला माहिती आहे. मुंब्र्यातील बिल्डरला कसा त्रास देण्यास सुरुवात केली आहे? शनू पठाण यांना मारण्याची सुपारी जावेद भटला या मुंब्रा येथील इस्माला कोणी दिली होती? एवढंच नव्हे तर ज्या कोकण मर्कंटाईल बँकेचा कारभार नजीब मुल्ला पाहतायत त्या बँकेत कोट्यावधी रुपयांची अफरातफर झाल्याची तक्रार एका मुस्लिम बांधवानं केली होती, त्याची सुरू झालेली चौकशी कोणी थांबवली? या प्रश्नांची उत्तरं द्यायला आम्हाला लावू नका. आनंद परांजपे यांनी आमच्या नेत्याचा कपटी मित्र असा उल्लेख केला आहे. त्यांना हेच विचारायचं आहे की तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला कोविड झाला तेव्हा तुमचं बिल कोणी भरलं होतं, याचा जर जाण ठेवा आणि नंतर कपट हा शब्द वापरा. कार्यालयातील खाणं पिणं, टिपटॉपचा नाश्ता यांचे पैसे कुठे जाईल, कुठून जायचे तेव्हा याच आव्हाडाने तुम्हाला पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलं होतं, याची तरी जाण परांजपेने ठेवायला हवी असा टोलाही देसाई यांनी लगावला आहे. या पत्रकार परिषदेला ठाणे शहर महिला अध्यक्ष सुजाता तेघाक, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे इत्यादी उपस्थित होते. दरम्यान कळव्यातील मैदानामुळे ठाण्यातील दोन्ही राष्ट्रवादीत तुंबळ झुंपली असल्यानं राजकारण ढवळून निघाले आहे.